नॉनव्हेज खायची इच्छा झाली आणि त्यातल्या त्या जर मटण खायचं असेल तर ते झणझणीत आणि चमचमीतच झालं पाहिजे. तर मंडळी, आज आपण बनवणार आहोत चमचमीत आणि झणझणीत मटण सुकं. अतिशय सोपी पद्धत पण नेहमीपेक्षा थोडीशी वेगळी. संडे टू संडे असो किंवा घरात कुठला कार्यक्रम, असं मटण बनवून तुम्ही सर्वांना खुश करू शकता. आजचा हा मटण आपण 1.5 किलोपेक्षा जास्ती प्रमाणात बनवणार आहोत. तर मंडळी, जास्ती वेळ न घालवता चला सुरू करूया आपण आजची ही रेसिपी. नमस्कार, मी भारती म्हात्रे सिंपी स्वादिष्ट मध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करत आहे. मटण सुखं बनवण्यासाठी इथे मी 1 किलो 600 ग्राम मटण घेतलेलं आहे. 1.5 किलो घेतलं होतं, साफ वगैरे करून 1 किलो 600 ग्राम झालं. याच्यामध्ये चाप, सीना, नली सर्व प्रकारचे पीसेस आहेत मीडियम साईजचे. रेसिपीला लागणारे सर्व साहित्यांची यादी खाली मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. आता ह्याला आपल्याला मॅरिनेट करायचं आहे म्हणून 2 ते 3 वेळा पाण्यात स्वच्छपणे धुवून घ्या. त्यानंतर याच्यामध्ये आता आपण घालूया 1 चमचा हळद. चमचा मोठा आहे बघा, म्हणून 1/2 चमचा घेतलेला आहे. त्यासोबत घाला चवीपुरतं मीठ. आता हे सर्व मिक्स करून घ्या. जेवढा वेळ आपण मॅरिनेट करत ठेवणार तेवढेच मटणाचे पीसेस सॉफ्ट आणि टेंडर कुक होतील आणि जास्तीत जास्तीत मुरले तर चवही जास्ती लागेल. चांगलेपणी चोळून झाल्यानंतर आता याच्यामध्ये आपल्याला हिरवा मसाला सुद्धा लावून घ्यायचा आहे. तर हिरव्या मसाल्यासाठी आपण घेतलेली आहे 2 मूठ भरून कोथिंबीर. देठासगतच घ्यायची आहे, देठा काढायची गरज नाही कारण आपण नंतर ग्राइंड करणार आहोत. 2 ते 3 इंच आल्याचे तुकडे, 40 लसणाच्या पाकळ्या किंवा 1/2 वाटी आणि 8 मोठ्या हिरव्या मिरच्या, छोट्या असतील तर 10-12 सुद्धा घेऊ शकता. आता हे मिक्सरमध्ये ग्राइंड करून घ्या. ग्राइंड करताना थोडंसं पाणी घाला कारण भरट वाटायचं नाहीये, फाईन पेस्ट करायची आहे. तयार केलेला हा हिरवा मसाला मटणाला चोळून घेऊया. मिरच्या तिखट असू शकतात आणि माझ्या हाताला सुद्धा थोडंसं कापलेलं आहे म्हणून मी ग्लव्स घालून मिक्स करणार आहे. हळद आणि मीठ लावल्यानंतर आपण चोळून 5 मिनिटं तसंच ठेवलं होतं हिरवा मसाला तयार होईपर्यंत. हिरवा मसालासुद्धा लावून झाल्यानंतर 2 ते 3 मिनिटं तसंच ठेवा आणि लावताना जसं आपण पीठ मळून घेतो तसंच चोळून घ्यायचं आहे. जेवढं जास्ती तुम्ही चोळून घेणार तेवढेच आतपर्यंत सर्व इंग्रेडियंट्स जातील आणि त्याच्याने ते टेंडर कुक होईल. आता याच्यामध्ये आपण घालूया दही. दही साधारण 300 ग्राम आहे. आधी फेटून घ्या आणि त्यानंतर मिक्स करा. दही सुद्धा चांगलेपणी चोळून घ्यायची आहे. आता हे सर्व साहित्य आपण लावून घेतलेले आहेत. आता मॅरिनेशनसाठी ठेवायचं आहे रात्रभर म्हणून फ्रीजमध्ये ठेवा. आणि जर तुम्हाला रात्रभर वेळ नसेल, घाई असेल, त्या दिवशी बनवायचं असेल तर कमीत कमी 2 ते 3 तास तरी नक्कीच ठेवा. दुसऱ्या दिवशी मी फ्रीजमधनं काढून घेतलेलं आहे. काढून घेतल्यानंतर थोडा वेळ तसंच ठेवा, थोडं रूम टेम्परेचरवर येऊ द्या. तोपर्यंत आपण बाकीची तयारी करूया. तर सर्वात आधी आपण कांदा तळून घेऊया. तर कढईमध्ये तेल गरम करा. तेल गरम होताच याच्यामध्ये आपण अख्ख्या गरम मसाल्याची फोडणी देऊया. तर फक्त 3 छोटे तेजपत्ता, 3 हिरवी वेलची, 1 मोठी वेलची आणि दालचिनीचा तुकडा एवढंच घेतलेलं आहे कारण नंतर आपण फ्रेश गरम मसाला पावडरसुद्धा बनवणार आहोत. आता याच्यामध्ये आपण कांदे घालूया. साधारण 4 उभे चिरलेले मीडियम साईजचे कांदे आहेत. कांदे सुरुवातीला फक्त 4 घेतलेले आहेत, बाकीचे कांदे आपण भाजून घेणार आहोत. कांदे पूर्णपणे मऊ पडल्यानंतर सोनेरी होईपर्यंत आपल्याला तळून घ्यायचे आहेत पण मंद आचेवर. हे बघा इतपत तळायचे आहेत आणि काय सुरेख रंग आलेला आहे बघा. आता याच्यामध्ये आपण घालूया आलं आणि लसूण. तर 6 लसणाच्या पाकळ्या आणि 1/2 इंच आलं मी घेतलेलं आहे. हलकसं परतून घ्या. आता याच्यामध्ये आपण घालूया आपलं मॅरिनेटेड मटण. आता याच्यामध्ये आपल्याला घालायचं आहे लाल तिखट. तर इथे मी सिम्पली स्वादिष्ट आगरी लाल मसाला घालणार आहे. त्याच्यामध्ये चव, रंग आणि स्पायसीनेस पण आहे. सध्या आउट ऑफ स्टॉक आहे, बरेच जण रोज इन्क्वायरीसाठी फोन करतात पण मंडळी लवकरात लवकर अवेलेबल होणार आहे. तर अपडेट रहा, तुम्हाला नोटिफिकेशन नक्कीच मिळेल. तर साधारण 3 चमचे मी मसाला घातलेला आहे बघा. आता हे आपण मिक्स करून घेऊया.
आजचा हा मटण झणझणीत मटण आहे, तिखट होणार आहे, म्हणून जर तुम्हाला तिखट नको हवं असेल तर लाल तिखटाचं प्रमाण तुम्ही कमी केलं तरीही चालेल. आता मटण आपल्याला मीडियम फ्लेमवर शिजवायचं आहे. सुरुवातीला बिलकुल पाणी वगैरे घालायचं नाही आहे. मटणाच्या ज्युसेसमध्येच मटण शिजणार आहे, वाफेनेच ते शिजणार आहे, त्याचा स्टॉक सुटणार आहे. म्हणून ताटावर पाणी ठेवा आणि मीडियम फ्लेमवर 15 ते 20 मिनिटं झाकण न काढता मटणाला शिजू द्या. 20 मिनिटानंतर आपण चेक करूया आणि तुम्ही बघू शकता पुरेसा स्टॉक आहे, मटणाने स्टॉक सोडलेला आहे आणि या स्टॉकमध्ये मटण शिजत होतं. जेव्हा तुम्ही सुरुवातीला पाणी न घालता मटण शिजवता त्याची चवच काय वेगळी असते, म्हणून कधीही मंडळी सुरुवातीला मटणामध्ये बिलकुलही पाणी घालू नका. आणि परातीत जे आपण पाणी ठेवलं होतं ते आता गरम झालेलं आहे आणि तेच गरम पाणी आता याच्यामध्ये ओतून मटण शिजवायचं आहे. मटण शिजायला जरा जास्तीचा वेळ जातो. चांगल्या क्वालिटीचा असेल, पीसेस थोडेसे छोटे असतील तर एका तासातच होऊन जाईल. पण जर पीसेस मोठे असतील किंवा जून असेल तर थोडा जास्ती वेळ लागतो. तर झाकण देऊन पुन्हा शिजवत ठेवा, परातीत पुन्हा पाणी ठेवा आणि 1-2 वेळा अधूनमधून बघून घ्या. हे मटण शिजेपर्यंत आपण मसाला तयार करूया. तर गरम मसाले आधी भाजून घेऊया. घ्या 3 तेजपत्ता, 1 चमचा 6 जिरं, 1 चमचा जिरं, 1 चमचा खसखस, 2 मोठे चमचे भरून धणे, 2 चक्री फूल, 4 त्रिफळा, 1 दालचिनीचा तुकडा, 2 काळी वेलची, 2 छोटे चमचे बडीशेप, 1 जावित्री, 1 चमचा लवंग आणि 1 चमचा काळी मिरी भरून. आता हे सर्व आपण हलकेसे भाजून घेऊया. भाजताना फ्लेम लोवर ठेवा, बिलकुलही फास्ट ठेवू नका. साधारण 1 मिनिटापर्यंतच भाजून घ्या. अरोमा सुटेल तेव्हा गॅस बंद करा, हलकसं थंड करा आणि मिक्सरमध्ये ग्राइंड करून घ्या. जर तुमच्याकडे फ्रेश गरम मसाला बनवायचा वेळ नसेल तर घरी जर तुमच्याकडे गरम मसाला पावडर असेल ते तुम्ही वापरू शकता. हे बघा, गरम मसाला आपला रेडी आहे. एका प्लेटमध्ये काढून घ्या. हा गरम मसाला कुठल्याही नॉनव्हेज रेसिपीमध्ये तुम्ही घालू शकता. गरम मसाला कसं बनवायचं जास्ती प्रमाणात त्याचा व्हिडिओ मी दाखवलेला आहे, नक्की चेक करा. खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा लिंक दिलेली आहे. आता गरम मसाला आता तयार झालेला आहे. आता आपल्याला सुखं खोबऱ्याचं वाटणही करायचं आहे. तर त्यासाठी इथे मी 3 कांदे घेतलेले आहेत मीडियम साईजचे आणि 2 खोबऱ्याच्या वाट्या. कांदे डायरेक्ट भाजायचे नाहीत, हलकंसं फोडून घ्या म्हणजे आतपर्यंत व्यवस्थितपणे ते भाजून होतील. काळं वाटण म्हणजे सुक्या खोबऱ्याचं वाटण आणि हिरवं वाटण, हे दोन्ही वाटण टिकाऊ वाटण कसं बनवायचं याचा मी व्हिडिओ ऑलरेडी दाखवलेला आहे आणि त्याची लिंक खाली मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, नक्की चेक करा. आता कांदा आणि खोबरं आपल्याला भाजून घ्यायचं आहे. भाजताना फ्लेम मीडियम ते हायवर ठेवा, लोवर ठेवू नका. वरचं साल तर करपून जाईल पण आतमध्ये सुद्धा वरची लेअर पूर्ण काळी झाली पाहिजे. काळं झालं म्हणजे कांदे चांगलेच आतपर्यंत भाजून होतात. जसे आपण कांदे भाजून घेतो तसेच खोबरंसुद्धा आपल्याला भाजून घ्यायचं आहे. खोबरंसुद्धा आतून आणि बाहेरून काळं पडलं पाहिजे. बिलकुलही करपलेला वास वगैरे येणार नाही किंवा कडवट टेस्ट नाही येणार, पण असेच भाजून झाले पाहिजे. तर इथे बघा, खोबरं आणि कांदा भाजून मी बारीक पीसेस करून घेतलेले आहेत. आता हे आपण ग्राइंड करून घेणार आहोत. खोबरं जसं की कडक असतं थोडंसं, म्हणून आधी ग्राइंड करून घेऊ. हे बघा, ग्राइंड करून झालेलं आहे. असं सुकं खोबरं मी नेहमी करून ठेवते, आरामात 2-3 आठवडे टिकतं. जेव्हा कधीही तुम्ही कालवण वगैरे बनवणार त्याच्यामध्ये सुद्धा तुम्ही घालू शकता. आता याच्यामध्ये आपण घालूया भाजलेले कांदे. आता हे सर्व एकत्र आपण पुन्हा ग्राइंड करून घेऊया. हा बघा, वाटण तयार झालेलं आहे. आता तेलावर आपल्याला हे वाटण परतून घ्यावं लागेल. तर पॅनमध्ये पुन्हा थोडंसं तेल गरम करा. आता याच्यामध्ये आपण टमॅटो शिजवून घेऊया. तर इथे मी 3 मीडियम साईजचे लाल टमॅटो घेतलेले आहेत. टमॅटो पूर्णपणे मऊ होईपर्यंत आपल्याला तेलामध्ये परतत राहायचं आहे, शिजवायचं आहे. इतपत मऊ पडल्यानंतर आता याच्यामध्ये आपण तयार केलेलं आपलं वाटण घालूया. जसं की आजचं सुखं मटण आहे म्हणून मसाला आपल्याला जास्तीचा हवा आहे, म्हणून वाटण संपूर्ण टाकायचं आहे. पण जर तुम्हाला थोडंसं पातळ रस्सा बनवायचा असेल तर कमी वाटण घातलं तरीही चालेल. आता याच्यामध्ये आपण घालूया गरम मसाला पावडर. गरम मसाला पावडर ताजं कुठलेलं आहे म्हणून याचा चटका थोडासा जास्तीचा असेल. म्हणून जर तुम्हाला चटकेदार मटण नको हवं असेल, जास्ती चमचमीत नको हवं असेल, तिखट नको हवं असेल तर यातला एखादा चमचा काढला तरीही चालेल. आता हे सर्व मिक्स करून घ्या, 5 मिनिटं शिजवा आणि 5 मिनिटं शिजल्यानंतर तुम्ही बघू शकता आपला वाटण असा तयार झालेला आहे.
हे वाटण जास्ती प्रमाणात बनवून तुम्ही फ्रीजमध्ये ठेवू शकता 2 आठवडेपर्यंत, आणि जेव्हा कधीही नॉनव्हेज मटण चिकन बनवायचं असेल त्याच्यामध्ये तुम्ही हे वाटण घालू शकता. तर वाटण तर तयार आहे, तर मटण कितपत शिजलेलं आहे ते आपण चेक करूया. सुरुवातीला 20 मिनिटं आणि नंतर आता मी अर्धा तास ठेवलं होतं. अर्ध्या तासानंतर तेलाची तरीसुद्धा वरती आलेली आहे, म्हणजे मटण ऑलमोस्ट शिजलं असेल. पण आधी रस्सा चाखून बघा, त्याच्याने तुम्हाला मिठाचा अंदाज मिळेल आणि त्यानुसार याच्यामध्ये आता आपल्याला घालायचं आहे मीठ. मटणाची जर चव तुम्हाला आणखीन जास्ती वाढवायची असेल तर याच्यामध्ये थोडंसं तूपसुद्धा घाला, म्हणून मी इथे 2 चमचे तूप घालतीये. आता मटण शिजलं आहे की नाही ते सुद्धा चेक करूया. तर तुम्ही बघू शकता मंडळी, एकदम टेंडर कुक मटण झालेलं आहे, एकदम मऊ पीसेस लागत आहेत. आता याच्यामध्ये आपण आपला घालूया तयार केलेला वाटण. वाटण घातल्यानंतर पुन्हा 10 मिनिटं लो ते मीडियम फ्लेमवर शिजवत ठेवा, म्हणजे वाटणसुद्धा त्याच्यामध्ये व्यवस्थितपणे मिक्स होईल. तुम्हाला घट्टपणाचा अंदाज येईल किती तुम्हाला त्याच्यामध्ये पाणी हवं आहे. जर पाणी जास्तीचं हवं आहे तुम्ही त्याच्यामध्ये वाढू शकता, किंवा जर तुम्हाला आटवायचं असेल तर जास्ती गॅस फास्ट ठेवून आटवूसुद्धा शकता. तर आता शेवटचे 10 मिनिटं मीनवाईल आपण स्मोकी इफेक्टची तयारी करूया. तर कोळशाचा तुकडा गॅसवर ठेवा, साधारण 5 ते 7 मिनिटं, मोठा तुकडा आहे म्हणून. आणि इथे मटणसुद्धा झालेलं आहे बघा, काय ला जवाब दिसतोय, काय वरती तरी सुटलेली आहे. वा वा, बघूनच खावंसं वाटतंय. आता याच्यामध्ये घाला बारीक चिरलेली कोथिंबीर, मिक्स करा. आणि जसं की स्मोकी इफेक्ट द्यायचा आहे आपल्याला, तर आता गॅस बंद करून मधोमध वाटी ठेवा. कोळशाचा तुकडा मधोमध ठेवा, वरून घाला 1 चमचा तूप. पटकन झाकण देऊन ठेवा, झाकण देऊन साधारण 10 मिनिटं तसंच राहा. आणि 10 मिनिटात चेक करा आणि तयार झालेला आहे आपला स्मोकी इफेक्टवालं मटण सुक. एकदम परफेक्ट रेसिपी वीकेंडसाठी, किंवा काय फंक्शन असेल तर मस्त असंच मटण बनवा आणि सर्वांना खायला द्या. आजचं हे सुकं मटण तुम्ही तांदळाच्या भाकरीसोबत सर्व करा, किंवा रोटी असेल, नान असेल, तंदुरी रोटी त्याच्यासोबतसुद्धा खूप छान लागेल. सोबत कांदा, लिंबू किंवा रायता. आणि जर तुम्हाला भात खायचा असेल, फोडणीवाला बासमती राईस सुंदर लागतो. तर मंडळी, आय होप तुम्हाला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल, आजची ही रेसिपी आवडली असेल. तर तुम्हीसुद्धा नक्कीच बनवा, स्वतःही खा आणि सर्वांना खायला द्या. आणि आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि कमेंट करायला बाकी विसरू नका. आणि पाहत रहा सिम्पली स्वादिष्ट. आजचा हा व्हिडिओ वेळ काढून पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आणि भेटूयात आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. टिल देन, बाय बाय.